जय महाराष्ट्र, मी वेदश्री ताम्हणे। एंटरटेनमेंट टॉप 20 मध्ये आपलं स्वागत। सुरुवात करूयात एंटरटेनमेंट विश्वातील काही घडामोडींना। अमिताभ बच्चन यांच्या आवाजामध्ये भारत पाकिस्तान या दोन्ही देशांच्या फाळणीची पार्श्वभूमी मांडणारं बेगम जान चित्रपटातील आझादी आहे गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलंय। अमिताभ यांच्या आवाजाला सोनू निगमने साथ दिली आहे। दोन पटीचे गायक एकत्र आल्यामुळे हे गाणं सध्या अनेकांच्याच पसंतीस उतरत आहे। बाहुबलीच्या यशानंतर दिग्दर्शक राजा मौलींच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये म्हणजेच महाभारत या चित्रपटात बॉलिवूडचे शहनशहा बिग बी पितामह भीष्म यांची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे। महाभारतामध्ये अनेक बॉलिवूड कलाकार काम करणार आहेत, त्यात आमिर खान, रजनीकांत, मोहनलाल यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे। परिणिती चोप्राच्या आवाजातील सुरेल गाण्यानंतर तिच्या आगामी चित्रपटाचं पोस्टरही नुकतंच प्रदर्शित करण्यात आलंय। या चित्रपटाचा पोस्टर आयुष्मानने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केलाय। त्याने शेअर केलेला हा पोस्टर सध्या अनेकांचंच लक्ष वेधतोय। यात आयुष्मानच्या हातात चुडेल की चोली नावाचं पुस्तक पाहायला मिळत आहे। भनोगी तेरी या सिनेमातून राजकुमार राव लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। निर्मात्यांनी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यापूर्वी जय मा या गाण्याचा टीझर प्रदर्शित केलाय। या गाण्याची चाल ही काला चष्मा या गाण्याच्या चालीवरून घेण्यात आली आहे। सोनाक्षी सिन्हा तिच्या आगामी नूर चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे। या चित्रपटातील मूव्ह युअर लक बोल असणारं दुसरं गाणं प्रदर्शित करण्यात आलंय। या गाण्याचं सोनाक्षी सिन्हासोबत दिलजीत दोसांज आणि रॅपर बादशाह सुद्धा दिसतात। बऱ्याच दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर असलेली रवीना टंडन मातृ चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीत येण्यास सज्ज झाली आहे। आगामी मातृ चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर रवीना टंडनच्या चित्रपटाचा ट्रेलर गुरुवारी प्रदर्शित करण्यात आला। पिंक गर्ल तापसी पन्नूने आगामी जुडवा टू चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेलं पोचल्याचं म्हटलंय। तापसी पन्नू जुडवा टू या चित्रपटामध्ये वरुण धवनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे। या चित्रपटातील भूमिकेविषयी तिला विचारलं असता आगामी चित्रपटात ॲक्शनपेक्षा प्रेक्षकांना रोमॅन्सचे ॲक्शन पाहायला मिळणार आहे असं ती म्हणाली। रणवीर सिंग पुन्हा एकदा त्याच्या वेगळ्या आणि अनोख्या लुकमुळे चर्चेत आलाय। कपड्यांचा एका लोकप्रिय ब्रँडच्या प्रसिद्धीसाठी त्याने वेगळ्या रूपाने सर्वांचं लक्ष वेधलंय। हा त्याचा नवा अवतार अमेरिकेच्या कॉमिक पुस्तकातील व्यक्तिरेखेशी मिळता जुळता असल्याचं म्हटलं जात आहे। दिग्दर्शक संजय लीला भंसाली यांच्या पद्मावती या सिनेमावरचं संकटाचं सावट काही केल्या दूर होत नाहीये। असेच दिवस कोल्हापूरमध्ये मंगळवारी मध्यरात्री सांगलीच्या तीन तरुणांनी दारूच्या नशेत शूटिंग सुरू असताना सेटवर बराच धिंगाणा घातला। हा धिंगाणा सुरू असल्याचं लक्षात येताच मांगोळे गावातील ग्रामस्थ या सेटवर सुरक्षा रक्षकांनी तिन्ही तरुणांना पकडून चांगला चोप दिला असून या तिघांनाही पन्हाळा पोलिसांनी ताब्यात घेतलाय। रणबीर कपूरला कोणीतरी खास प्रेमाची व्यक्ती भेटल्याचं म्हटलं जात आहे। काही दिवसांपूर्वी कपूर कुटुंबातील ज्येष्ठ अभिनेते रणबीर कपूर यांच्या 70व्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये उपस्थित असणाऱ्या काही चेहऱ्यांमध्ये अमिषा पटेलने सगळ्यांचंच लक्ष वेधलं। गेल्या बऱ्याच काळापासून अमिषा आणि रणबीरमध्ये नातं खुलत असल्याचंही पाहायला मिळत असून सध्या त्यांचं हे डेटिंग कनेक्शन चर्चेत आहे। हसीना द क्वीन ऑफ मुंबई या सिनेमाचं चित्रीकरण आता संपलंय। मुंबईत 45 दिवसाच्या चित्रीकरणानंतर नुकतंच या सिनेमाचं पॅकअप करण्यात आलंय। श्रद्धा कपूर यात हसीनाची व्यक्तिरेखा साकारणार आहे। या सिनेमात दाऊदची भूमिका श्रद्धाचा सख्खा भाऊ सिद्धांत कपूर साकारणार आहे। नवाजुद्दीन सिद्दीकी आगामी बाबू मोशाय बंदूकबाज या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार सज्ज झालाय। नुकतेच या चित्रपटातील नवाजची पहिली झलक सादर करण्यात आली आहे। बाबू मोशाय बंदूकबाजच्या निमित्ताने सर्वांसमोर आलेल्या चित्रपटाचा पोस्टर पाहता त्यातील नवाजच्या भूमिकेविषयी कुतूहल पाहायला मिळत आहे। सलमान खानचा भाचा अहिल शर्मा हा कोण्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही आहे। सलमान खान सध्या टायगर जिंदा ह्याच्या चित्रीकरणामध्ये बिझी आहे, पण भाच्यासाठी तब्बल 22 तासांचा प्रवास करून तो मालदीवला पोहोचलाय। अहिलच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी अक्क खान आणि शर्मा कुटुंब देखील मालदीवला पोहोचलाय।
मलायकासोबत काडीमोड घेतल्यानंतर अरबाज खान सध्या प्रेमात गुंतलाय. नुकतंच त्याने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये डेटिंग करत असल्याची कबुली दिली आहे. मात्र त्याने कोणासोबत डेटिंग करतोय यावर मौन बाळगलंय. त्याला ज्यावेळी इंस्टाग्रामवरील फोटोतील तरुणीशी तू डेट करतोयस का असा प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी त्याने नक्की कोणती असा प्रतिप्रश्न करत नाव सांगणं टाळलंय. मलायका अरोरा मंगळवारी मुंबई विमानतळावर एका वेगळ्याच लुकमध्ये दिसली. तिचा तो लुक पाहून विमानतळावर उपस्थित असलेल्या सगळ्यांच्याच नजरा तिच्यावर खेळल्या होत्या. तिची हटके हेअरस्टाईल सगळेच तिच्याकडे बघत बसले. शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत कपूर ही जोडी सध्या अनेकांच्याच आवडीची आहे. अशा या सर्वाधिक लोकप्रिय जोडीला नुकताच स्टायलिश कपल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलाय. हॅलो हॉल ऑफ द फेम अवॉर्ड्स 2017 दिमागदार सोहळ्यामध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कॉमेडी किंग कपिल शर्माच्या द कपिल शर्मा शोमध्ये आता सुनील ग्रोवरच्या जागी स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तवची एंट्री पक्की झाली आहे. राजू श्रीवास्तवने स्वतः या बातमीला दुजोरा दिलाय. राजू नुकताच या कार्यक्रमाच्या एका भागात दिसला होता. राजूसोबत या भागात एहसान कुरेशी आणि सुनील पाल हे विनोदवीर सहभागी झाले होते. द कपिल शर्मा शोवरील संकटांचं एक वादळ शांत होत नाही, तोच कपिल पुढे आणखीन एका संकटाने डोकं वर केलंय. द कपिल शर्मा शोची कला दिग्दर्शक प्रीती सिमोसने कार्यक्रमातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतलाय. दोन हजार 2014 प्रेक्षकांच्या भेटीला आलेली जय मल्हार मालिकेने अल्पावधीतच मोठा प्रेक्षक वर्ग निर्माण केलाय. जेजुरीतील देव खंडोबा यांच्या आयुष्यावर आधारित या पौराणिक मालिकेने TRPचा उच्चांक गाठला होता. आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमार आणि तापसी पन्नूचा नाम शबाना आणि राहुल बोसचा पूर्णा हे चित्रपट रिलीज झाले, तर मराठीत कनिका आणि नगरसेवक एक नायक हे चित्रपट प्रदर्शित झालेत. यासोबत एंटरटेनमेंट टॉप 20 मध्ये वेळ झाली. इथेच थांबायची. तुम्ही बघत रहा जय महाराष्ट्र.